फार महाराष्ट्राला मोजक्याच गड किल्ल्यांमध्ये ह्या किल्ल्याची गणना केली जाते, ते पण श्रीमंत गडांमध्ये। नमस्कार मंडळी, मी तेजस पाटणे पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या भन्नाड अशा ब्लॉगमध्ये। सो आज काहीसा फार वेगळा प्लॅन आहे आणि आता मी आलेलो आहे रोहा। रोहापासून थोडं बाहेर पिंजण, कुठलं रे गाव ते, पिंजण पिंगळसई गाव, इथे आम्ही आलेलो आहोत। आणि आज आपल्यासोबत आहेत आपले महाराष्ट्र प्रख्यात यूट्यूबर मेहुलजी सावंत। तर आता थोडा नाश्ता विश्ता चाललाय। नाश्ता म्हणजे काय फार एवढा मोठा नाही, लॉकडाऊनमध्ये तुम्हाला काय फार मोठं मिळणार नाही। आम्ही कुरमुरे खाल्ले आणि बोला लेमन भेळ आणि आता एक बॉर्बनचा बिस्किटचा पुडा खाऊन सर आता। आणि मुळात आज मित्रांनो, आज आपली बाईक नाही आहे, आज आपण ट्रॅव्हल करतो आपल्या कारमधून। पाऊससुद्धा आहे, मुळात बाईकने न जाण्याचं कारण एक आहे, माझ्या छोट्या छोट्या चिंटर पिंटर म्हणजे माझ्या अन्विता आणि यतूने माझ्या बाईकची चावीच हरवली, कुठे ठेवली त्या लोकांनी मला भेटत नव्हती, एक तास माझा वाया गेला त्याच्यामध्ये। आणि आता सरळ विचार केला आपल्या स्पॉटला पोहोचूया, तर चला डायरेक्टली स्पॉटलाच भेटूया। नमस्कार मंडळी, आता मी फायनली पोचलेलो आहे मेढा गावात। रोह्यापासून 3 ते 4 किलोमीटरवरती आहे, जास्त काय तर सस्पेन्स ठेवण्यासारखी गोष्ट नाहीच आहे। आज मी जिथे आलेलो आहे तो आहे औचितगड। तसा हा किल्ला फार सोप्या कॅटेगरीमधला आहे, तुमचं किल्ला चढायला 1 ते 1.5 तास जाईल, फिरायला 1 तास, म्हणजे 2-2.5 तासात हा किल्ला पूर्णपणे फिरून होऊ शकतो। आणि मडेगावात ना इकडचा जो रस्ता आहे फार सुंदर असा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता। तर गावातनं जस्ट थोडं बाहेर आल्यानंतर गडाकडे जाणारी वाट आहे, तिथे जाताना तुम्हाला 2 विहिरी दिसतील। एक छोटी विहीर जी तुम्ही इथे मागे बघू शकता आणि एक आहे थोडीफार मोठी, बऱ्यापैकी पाणी आहे इथे। आणि ह्या विहिरीमध्ये तुम्ही बघू शकता इथे खालती जाणाऱ्या पायऱ्या आहेत। पाणी काय पिण्यायोग्य आहे का हे ह्या विहिरीतल्या छोट्या? तर इथे आपल्याला ताईने सांगितलं आहे की ह्या विहिरीतलं जे पाणी आहे हे पिण्यायोग्य नाही, कपडे धुण्यासाठी वापरलं जातात, आणि पिण्यायोग्य पाणी आहे ते ह्या छोट्या विहिरीतलं आहे। आणि इथे तुम्ही सूचना फलक बघू शकता औचितगडाचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या श्रीमंत अशा औचितगडावर येणाऱ्या सर्व शिवप्रेमी तसेच पर्यटकांचे सहर्ष स्वागत, शिवशंभू प्रतिष्ठान रोहा रायगड। किल्ला चढताना तुम्हाला घनदाट असं जंगल लागेल, पक्ष्यांचा चिवचिवाड आणि निसर्गाच्या ह्या सान्निध्यात एक बुडण्याची एक वेगळीच मजा आहे। त्यामुळे ट्रेकिंग करत राहा, करा, तुमची हेल्थ पण चांगली राहील, खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत ट्रेकिंगचे, त्यामुळे ट्रेकिंग इज मस्ट। तर मंडळी, औचित हा गड रोह्यापासून एकदम जवळ आणि कुंडलिका नदीपासून 5 किलोमीटरवरती हा किल्ला आहे। आणि तसा जर हा किल्ला बघायला गेला तर सह्याद्रीच्या पश्चिमे बाजूला हा पसरलेला आहे, उत्तरेस आंबा, दक्षिण बाजूला कुंडलिका नदीच्या खोऱ्यात डोंगरांवर उभा असलेला औचितगड। ऑलमोस्ट 50% आमची चढाई झालेली आहे, 10 वाजता सुरू केलेलं, आत्ता झाले 10:20, 10:30 झाले आहेत, ऑलमोस्ट 1/2 तास लागला आम्हाला इथे चढायला। आणि इथे माझ्या मागे तुम्ही विरघळी बघताय, या विरघळी म्हणजे ज्या या किल्ल्यासाठी लढाईमध्ये जे वीरगत झालेले सैनिक आहेत त्यांच्या ह्या विरघळी इथे आपल्याला बघायला मिळतात। विरघळी बघितल्यानंतर हा जो मागून रस्ता आहे इथून आपण आलो, हा जो रस्ता आहे हा मेढेगावातून आलेला आहे आणि हा जो मागे इथे विरघळीच्या मागच्या बाजूने जो रस्ता आहे तो पिंगळसई गावातून आलेला रस्ता, फार लॉन्ग कट रस्ता आहे। आणि जर शॉर्टकट न्यायचं असेल तर मेढेगाव बेस्ट। ऑलमोस्ट 60% झाल्यानंतर इथे मी मागे बघू शकता गडाच्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि गडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अजूनही चांगल्या व्यवस्थेमध्ये आहेत। थोडंफार जरी ते बघाल
तर दगडी थोडी पुढे मागे झालेल्या आहेत, पण त्याचंही काम चाललेलं आहे. महादरवाज्याच्या इथे पोचलो आहे. जो अवचितगडाचा महादरवाजा हा पूर्वी भीमुख गोमुखी दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजात जर तुम्ही बघलात तर इथे इथे समोरच दोन तुम्हाला दगडाचे अवशेष दिसतील, ज्याच्यामध्ये एक गोलाकार आहे इथे आणि तिकडचे जे आहे ते तुटलेलं आहे. आणि थोडंसं आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड साईडलाच घोड्यासारखं एक तुम्हाला चित्र दिसेल. ह्या जर चित्राला बघितलं तर हे दोन घोड्यांचे धडे एकत्रित जोडलेले व त्या घोड्यास पक्षासारखे पंख असलेले एक विलक्षण शिल्प आपल्यास पाहावयास मिळते. आणि इथे राईट हँड साईडला नॉर्मली दिवा ठेवण्यासाठी जागा आहे. आणि त्याचनंतर पुढे हा चौथारा लागतो. आणि हा चौथारा समोरचा आहे. हा सरळ तिकडे अजून एक दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच इकडनं पहिल्या दरवाजापासून थोडा आतमध्ये आल्यानंतर आपल्या राईट हँड साईडला गेल्यानंतर आपल्याला थोडं पुढे गेल्यावर काही जुने अवशेष बघायला मिळतात. फार बघण्यासारखे आहेत ह्या गोष्टी. एक म्हणजे आहे पाण्याचा छोटंसं बोलतो ना बालडी टाईप, हा एक प्रकार वाटतो आहे. आणि हा पूर्वीचा वरवंटा. तर मंडळी, या किल्ल्याची अशी ऐतिहासिक आख्यायिका जी मी ऐकली आणि काही ठिकाणी मी काही पुस्तकांमध्ये सुद्धा वाचलेली आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यातून जिंकून घेतला, त्याच्यानंतर ह्याचं पुनर्काम केलं ह्या किल्ल्याचं, ते पण घाई गडबडीत. आणि या घाई गडबडीत म्हणजे त्यालाच एक ऐतिहासिक आणि पूर्वी औचित असं बोलायचं मराठी भाषेत, त्यामुळे ह्या किल्ल्याला औचितगड असे नाव ठेवले. औचितगड महाराष्ट्रातल्या मोजक्याच आणि श्रीमंत गडांमध्ये ह्या गडाची गणना केली जाते. आणि तसा हा गड जर बघायला गेला तर तळापासून म्हणजे जमिनीपासून 100 फूट अंतरावरती आहे. आणि ह्या गडावर जे जाणारी जी वाट आहे ही घनदाट आणि दुर्गम असल्यामुळे फार पावसाळ्यात मोजकंच तसं बघायला गेलं तर फार डिफिकल्ट होतं चढाई करायला. आणि त्याचप्रकारे जर इकडचा आजूबाजू जो परिसर आहे जबरदस्त असा मागे तुम्हाला परिसर बघायला मिळेल. पहिलंच आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही तोफ बघायला मिळते. या तोफेमध्ये अजूनही सुद्धा तुम्हाला बारूद बघायला मिळेल. पहिला दरवाजा आपण महादरवाजाच्या नंतर समोर आल्यानंतर पुढे आपल्याला अजून एक दरवाजा लागतो. या दरवाजावरती जी तुम्हाला एक तोफ दिसते, ही तोफ आत्ताच रिसेंटली शंभू प्रतिष्ठानने ही गडाच्या खालती म्हणजे गावाजवळच ही तोफ सापडली, ती इथे त्यांनी विराजमान केली. प्रॉपर नीट सुव्यवस्थित नाही आहे, पण त्यांनी चांगलं प्रकारे तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इकडच्या पायऱ्यासुद्धा चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत. आणि तसंच थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला जे बघायला भेटेल ते द्विषटकोनी तलाव. केवढा मोठा तलाव आहे. आणि हा जो तलावाच्या जे समोर बघू शकता ते पायऱ्या आहेत, त्या अजूनही चांगल्या सुस्थितीत आहेत. ह्या तलावाचं एक विशेष म्हणजे जे गुण जे मला आवडलं ते म्हणजे तुम्ही इथे कितीही जोरात बोललात तर आवाज गुंजतो. हॅलो छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, ऐकलात? असं आहे. ज्यात पाण्याच्या आहेत ह्याच्यावरूनच कळून येतं की ह्या गडाची श्रीमंती ह्या तलावांमध्ये आहे. म्हणून ह्या किल्ल्याची गणना श्रीमंत गडांमध्ये केली जाते. दुसरा दरवाजा झाल्यानंतर आणि तलाव बघितल्यानंतर पुढे आलात की इथे तुम्हाला शंकराची एक पिंड बघायला मिळेल. त्याचबरोबर इथे काळ्या पाषाणात कोरलेले नंदी बैल, गणपती बाप्पा आणि अजूनही इथे देव आहे मला माहिती नाही एक्झॅक्टली. आणि तिथे काळ्या पाषाणातला शंकराची पिंड आहे. तर शंकराच्या पिंडीच्या मागे बघू शकता बाजी पाशेलकर यांची मूर्ती. आणि ते काळा पाषाणात
कोरलेलं एक आहे चित्र, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल नीट काय आहे ते। तर मंडळी तसं बघायला गेलं तर ह्या 7 पाण्याच्या टाक्यांच्या जवळ जी समोर ही आपल्याला घुमटी दिसते आहे, ही पिंगळसई देवीची घुमटी आहे। तर इथे आपला समोर एक स्तंभ जे दिसते आहे, हे बाजी पासलकरांचे स्तंभ आहे, परंतु ह्या फक्त 3 फुटाचा चौथरा शाबूत आहे, पण त्याच्या एका बाजूला श्री गणेशाय नमः म्हणजे ते इथे आपल्याला बघायला मिळतं, पण ते फार जुनं आता झाल्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाही आहे। पण इथे लिहिलेलं आहे श्री गणेशाय नमः शके 1623 माघ, अशी अशी अस्पष्ट अक्षरे आपल्याला इथे दिसतात। आणि चौथऱ्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे एक्झॅक्टली बॅक साईडला तुम्ही बघू शकता, आपल्याला बघायला मिळते की हातात ढाल तलवार घेऊन विरासन घेतलेले पुरुषाचे शिल्प दिसते। या शिलालेखावरील साल इसवीसन 1701 दर्शवते। हा चौथारा बाजी पासलकर स्मृतिस्तंभ म्हणून ओळखला जातो। इथे आल्यानंतर तुम्हाला बघू शकता की तलावाच्या बाजूला असे तुम्हाला खड्डे बघायला मिळतील। आमचे मेहुल सरांनी सांगितलं आहे की काय बोललास तू, कशासाठी वापरता हा खड्डा इकडे? त्याच्यामध्ये लाकडी खांब रोवले जातात आणि त्याच्यावरती मंडप उभा करतात, म्हणजे जेणेकरून त्या पाण्यामध्ये काही कचरा पडू नये यासाठी। या किल्ल्याच्या दक्षिण दिशेस जर बघितला तर हा किल्ल्याचा बालेकिल्ला आहे, जो 900 फूट लांब आणि 300 फूट रुंद असा हा किल्ला पसरलेला आहे। आता अजून एक इथे हा दरवाजा आपल्याला बघायला मिळतोय, ज्याची पडझड झालेली आपल्याला इथे दिसते। इथे बुरुजावर जाण्याआधी इथे आपण बघू शकता की इथे अजून एक तोफ दिलेली आहे। असं इथे बघायला गेलं तर किती 4 ते 5 तोफा, पाच तोफा आहेत ना। तर असं ह्या किल्ल्यावर 5 तोफा आहेत बघण्यासारख्या। बुरुजाच्या पायऱ्या आपल्याला दिसायला लागल्या, पोहोचल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला तोफ दिसेल छोटीशी। बुरुज फायनली। खरोखर हा किल्ला वर्थिड आहे रोहा आणि आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी। इथून बघाल कॅमेरामध्ये एवढं दिसणार नाही तुम्हाला, पण इथून मानगड, तळगड, घोसाळगडसुद्धा आपल्याला बघायला मिळतो त्या साईडला। आणि ह्या साईडला सरळ जर बघितला तर रायगड किल्ल्याचं स्पष्ट नाही, पण थोडंफार आपल्याला बघायला मिळतं दृश्य। तर मंडळी, औचित गडाची जी बांधणी आहे ही शिलाकारांनी केली असावी असं इतिहासकारांनी म्हटलेले आहे। आणि पूर्वी हा जो किल्ला आहे हा निजामशाहीच्या ताब्यात एक मुख्य कार्यालय म्हणून असं काम करायचं, आणि 1658 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यातून जिंकून घेतला आणि त्याची फटाफट बांधणी करून औचितपणे केलं, त्यामुळे या किल्ल्याला औचितगड असे म्हटले जाते। आणि त्याचबरोबर 1818 जनरल पार्थ इंग्रज ह्याने हा किल्ला आपल्या ताब्यात केला, आणि असा हा किल्ल्याचा इतिहास आहे। इथे आता थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला जो लागतो हा दरवाजा, हा आहे दिंडी दरवाजा। शिवशंभू प्रतिष्ठानाने इथे खरोखर चांगला सूचना फलक दिलेला आहे आणि गडकिल्ल्यांची चांगल्या प्रकारे माहितीसुद्धा इथे दिलेली आहे। तर दिंडी दरवाजा क्रॉस करून पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक तोफ बघायला मिळते, ती म्हणजे ही एक म्हणजे आत्तापर्यंत मी बघितलेल्या 6 तोफा, आणि त्याचबरोबर त्याच तोफ्याच्या एक्झॅक्टली समोर आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं जे माझ्या मागे, म्हणजे 6, 7, 7, 8, 8 आणि मोठं द्विषटकोनी तलाव 9, म्हणजे 9 तलावं पाण्याचे टाके आपल्याला इथे बघायला मिळतात। म्हणजे त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधलेलं पाण्याचं जे जल व्यवस्थापन आहे ते किती आणि चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे ह्याचं खरोखर उदाहरण आपल्याला ह्या किल्ल्यावरती बघायला मिळतं। तिकडच्या महादरवाजानंतर मागच्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला इथे काही स्टेअर्स दिसतील पायऱ्या, ह्या पुरातन काळी म्हणजे शिवकालीन असून कदाचित हा राजवाडा असावा असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि इथे बघू शकता की जागोजागी वृक्ष संवर्धनाचं काम झालेलं आहे, म्हणजे शिव प्रतिष्ठान यांनी खूप चांगल्या प्रकारे संवर्धनाचं काम केलेलं आहे। आणि हा जो मागची बाजू आहे हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे, हा सर्व बालेकिल्ला म्हणून ह्या किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। इथे तुम्हाला पडझड झालेले सर्व भिंतींचे अवशेष ते बघायला मिळतील। थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक बुरुज बघायला मिळतात ते हे, आणि या बुरुजावरती तुम्ही बघू शकता तोफ दिसेल आणि ध्वजस्तंभ अजून एक, जो आपण मागाशी बघितलेला त्याच्यापेक्षा हा जो ध्वजस्तंभ आणि हा जो बुरुज आहे हा चांगल्या सुस्थितीमध्ये आहे, तोफसुद्धा चांगल्या सुस्थितीमध्ये ठेवलेली आहे।
आणि मागचा पण व्ह्यू जबरदस्त असा आहे. तर मंडळी, अवचित गडाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आय होप सो तुम्हाला ही नक्कीच व्हिडिओ आवडली असेल. आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब आपल्या भावाच्या चॅनलला तेजस व्हिडिओ. तर भेटूया अशाच धमाल आणि एकदम जोरदार एपिसोड मध्ये. बाय बाय.